हाय मित्रांनो, तर मित्रांनो मी मनोज बोला आणि आपले काय पुन्हा व्लॉग मध्ये तर माझे खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, मी कामाला गेलेला होता आणि घरी कसा आला, मी आपल्या डहाणू पालघर मध्ये घरी कसा आला ते तुम्हाला आज मी सांगणार आहे. तर मित्रांनो, मी आज शेतीवर थोडंसं शेत बघायला जाणार आहे. तर शेत कसं, आपलं भात कसं झालं आहे ते थोडंसं मी आज दाखवणार आहे या व्लॉग मधून. तर मित्रांनो, हा छोटासा व्हिडिओ पाहतच राहा. तर मित्रांनो, मी शेतीवर आलेलो आहे. तर हे भात बघू शकता तुम्ही कसं पातळ पातळ मित्रांनो रोपणी करून ठेवलेलं आहे. मित्रांनो, हे थोडं बरं झालंय भात. मित्रांनो, आम्ही आंबाडी पण आता खुडणार आहे, खाटी थोडीशी खाटीची भाजी बनवणार आहे घरी. तर तुम्हाला जवळून दाखवत आहे. आणि मित्रांनो, इथे पण भात रोपणी नाही केलंय, थोडंसं जिकडे तिकडे थोडं थोडं लावून ठेवलेलं आहे. कारण मित्रांनो, भातच नाही पडलं ते काय सांगायचे. पाऊस स्टार्टिंगला जास्त पाऊस पडला, भात पेरणी केली त्यावेळेस आणि भात वाहून गेलं मित्रांनो थोडंसं, तर मग भात रोपणी करण्याच्या वेळेस कमी पडलंय. मित्रांनो, आम्ही दोघे चालले शेतीवर, म्हटलं भात बघून घेऊया आणि थोडीशी आंबाडी तोडायची खुडायची होती त्यासाठी मित्रांनो आले आणि एकट्याला घरी ठेवलेलं आहे. तर उद्याच्या व्लॉगमध्ये मी एकट्याला दाखवणार आहे. आणि मित्रांनो, मी घरी कसं आला आहे ते तुम्हाला आता सांगतो आहे. तर मित्रांनो, आमचीच गावचा एक पोरगा किंवा मित्र, त्याला थोडंसं मित्रांनो काम आलं आहे, त्यासाठी ठेवायला यायला लागलं. तर मित्रांनो, मी काहीतरी 2-3 दिवस इथे घरी थांबणार आहे, त्याच्यानंतर कामाला परत जाणार. तर मित्रांनो, आत्ता मी कामाला होता तो 17 जिल्हा होता, त्याच्यानंतर आत्ता पुढची साईट आहे तो पंढरपूर आहे. तर मित्रांनो, बाकीचे व्हिडिओ मी तिथले बनवणार. तर मित्रांनो, आजचा हा छोटासा व्हिडिओ मी इथेच संपवतो. तर नक्कीच आवडल्यास एक लाईक करा, कॉमेंट करा. आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करून घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला मेसेज किंवा नोटिफिकेशन सगळ्यात पुढे भेटायला पाहिजे. बाय बाय.